आय टी सेक्टर कायमच तिथे मिळणाऱ्या पॅकेजेसमुळं चर्चेमध्ये राहिलेलं आहे त्याच्यानंतर ते वर्क फ्रॉम होमसाठी चर्चेमध्ये आलं नंतर ॲट्रिशन रेटसाठी चर्चेत आलं आणि आता वर्क फ्रॉम ऑफिससाठी चर्चेमध्ये आलेलं आहे काही दिवसांपूर्वीच आपण एक एपिसोड केला होता ज्याच्यामध्ये आपण इन्फोसिस आणि टी सी एसमधील जी काही घडामोड चालू आहे त्याच्या संदर्भात माहिती दिलेली होती याच टी सी एस इन्फोसिस आणि विप्रो यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम ऑफिससाठी वेगवेगळे नियम आणलेले आहेत उदाहरण जर का द्यायचं झालं तर आपण टी सी एसचं देऊ शकतो यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना आठवड्यातील पाच दिवस ऑफिसमध्ये उपस्थित राहण्यासंदर्भात सूचना केलेल्या आहेत तर इन्फोसिसचं नेमकं उलटं आहे इन्फोसिसनी टी सी एसशी तुलना करता त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी थोडंसं फ्लेक्सिबल असं तिथं टाईमटेबल ठेवलेलं आहे त्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी संपूर्ण महिन्यातून दहा दिवस ऑफिसला आलं तरी चालेल असं म्हटलेलं आहे आता हे असं होण्याचं कारण नेमकं आहे ते म्हणजे लॉकडाऊननंतर वर्क फ्रॉम होम आणि वर्क फ्रॉम ऑफिस याच्यामध्ये बॅलन्स करण्यासाठी चाललेली कसरत आणि कर्मचाऱ्यांनी ऑफिसला यावं म्हणून कंपन्यांनी लढवलेली वेगवेगळी शक्कल हा संपूर्ण विषय काय आहे ते आज आपण समजून घेणार आहोत यासोबतच कंपन्या कर्मचाऱ्यांनी ऑफिसला येऊन काम करावं यासाठी नेमक्या का आग्रही आहेत याच्यावरती सुद्धा प्रकाश टाकणार आहोत नमस्कार मी अरुणराज जाधव हो, बोल भिडोवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो लॉकडाऊनचा काळ हा आय टी कंपन्या आणि तिथले कर्मचारी दोघांसाठी अगदी सुगीचा काळ होता याच काळात मोठ्या प्रमाणामध्ये स्टार्टअप्स आले मोठ्या प्रमाणात सुद्धा आपल्या इथं आले आणि याच काळामध्ये पॅकेजेससुद्धा जोरदार वाढले वर्क फ्रॉम होम असल्यामुळं काही कर्मचाऱ्यांनी मुन लाईटिंग सुरू करून एक्स्ट्रा काम मिळवलं आणि एक्स्ट्रा पैसासुद्धा मिळवला आता मून लाईटिंग म्हणजे काय तर एकाच वेळेस दोन किंवा तीन ठिकाणी काम करणं आणि या पद्धतीने खूप साऱ्या जणांनी कामसुद्धा मिळवलं होतं आणि एक्स्ट्रा पैसासुद्धा युनिकॉर्न कंपन्यांमुळे झालं काय तर फॉरेन इन्व्हेस्टर्सनी भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पैसा गुंतवला आणि त्याच्यामुळे इथल्या कर्मचाऱ्यांचे पॅकेजेस वाढले आणि याचा परिणाम असा झाला की ॲट्रिशन रेटसुद्धा वाढला ॲट्रिशन रेट म्हणजे काय तर कंपनी सोडून दुसऱ्या कुठल्या तरी कंपनीमध्ये जॉईन होणं म्हणजे एखाद्या कंपनीमध्ये जी काही कर्मचाऱ्यांची गळती होते त्याला ॲट्रिशन रेट म्हणतात आणि ही कर्मचाऱ्यांची गळती या मोठ्या कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढली होती आणि त्या संदर्भात आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे आता हे सर्व काही नॉर्मल झालेलं आहे म्हणजे लॉकडाऊन वगैरे संपलेलं आहे आणि आता सगळ्या गोष्टी नॉर्मल झालेल्या आहेत तर आता हे कर्मचारी परत एकदा ऑफिसला येऊन काम करतील अशी कंपन्यांची अपेक्षा आहे आणि ही अपेक्षा पूर्ण व्हाव्या म्हणून कंपनी स्ट्रगल करताना दिसतीये कारण की कर्मचारी अजूनही वर्क फ्रॉम होमसाठीच आग्रही दिसत आहेत आता हे कर्मचारी ऑफिसला यावेत म्हणून कंपन्या नवनव्या स्कीम्स आणताना दिसत आहेत उदाहरण जर का द्यायचं झालं तर मी मगाशी म्हणलं तसं टी सी एसने कर्मचाऱ्यांनी आठवड्यातून पाच दिवस ऑफिसला यावं असं म्हणलं आहे इन्फोसिस म्हणतं आहे की महिन्यातून दहा दिवस आलं तर चालेल विप्रोने या दोघांचा सा बॅलन्स साधण्याचा सा प्रयत्न केलेला आहे विप्रो असं म्हणतं आहे की आठवड्यातले तीन दिवस ऑफिसला आले तरीसुद्धा चालेल या अगोदर कर्मचाऱ्यांनी ऑफिसला यावं म्हणून डिसिप्लिनरी ॲक्शन घेण्याची धमकीसुद्धा याच आरने देऊन बघितलेली आहे पण त्याचा विशेष काही फायदा झाला नाही असं म्हटलं जाते याच्यावरचं म्हणणं असं आहे की फिजिकली ऑफिसला जर का आले तर टीमवर्क वाढतं आउटपुट चांगलं येतं आणि ऑफिस कल्चरसाठी सुद्धा ते फार महत्त्वाचं आहे पण कर्मचाऱ्यांकडून इतक्या साऱ्या अपेक्षा ठेवत असताना कंपन्यांनी इतर काही मुद्द्यांकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे असं म्हटलं जातं आता कोणत्या मुद्द्यांकडं कंपनीने लक्ष द्यायला पाहिजे तर बघा पहिला मुद्दा असा आहे की कामाचे तास मोजण्यापेक्षा फोकस कशाला करायला हवं तर त्यांनी आउटपुटवरती फोकस करायला हवं फिजिकल प्रेझेन्सवरती फोकस करण्यापेक्षा आउटपुट किती आहे त्या कर्मचाऱ्याचं याच्यावरती फोकस करायला हवं डेस्कवरती ती व्यक्ती किती काळ होती याच्यापेक्षा त्या कर्मचाऱ्याच्या कामाची क्वालिटी नेमकी काय आहे याच्यावरती त्यांनी लक्ष द्यायला हवं आणि कर्मचाऱ्यांच्या कंपनीकडून किंवा त्या कामाकडून नेमक्या काय अपेक्षा आहेत ते त्यांना डिलिवर करणं गरजेचं आहे आणि यासाठीचे एक पूरक रिसोर्स आणि त्या कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून देणं गरजेचं आहे जे की सगळीकडे अगदी समप्रमाणात होताना दिसत नाही आता बघा तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे खूप सारे काम रिमोट लोकेशन्स वरून करणं शक्य झालेलं आहे म्हणजे वर्क फ्रॉम होम सध्या शक्य झालेलं आहे पण याच्यासाठी कॉन्स्टंट सुपरविजन करावं लागते खरं सांगायचं गेलं तर कॉन्स्टंट सुपरविजनची गरज नाही आहे पण तरीसुद्धा कंपन्यांना असं वाटतंय की कॉन्स्टंट सुपरविजन गरजेचं आहे कारण की, की मून लाईटिंग मोठ्या प्रमाणात होताना दिसते एकूण सिच्युएशन पाहता आणि लॉकडाऊन नंतरचा काळ पाहता कंपनी आणि कर्मचारी दोघांनाही एकमेकांची मोठ्या प्रमाणामध्ये गरज आहे वर्क फ्रॉम होमसाठी कंपनींसाठीचा अडचणीचा मुद्दा आहे तो म्हणजे कामासंदर्भातली गोपनीयता पण प्रत्येक वेळेस या गोपनीयतेच्या मुद्द्याचा आसरा घेऊन कर्मचाऱ्यांना फटकारण्यामध्ये मजा नाही आहे असा एक सूर आहे योग्य ती काळजी घेऊन सायबर सिक्युरिटीचा सा वापर करून यासोबत प्रोटोकॉलच्या साह्यानं याच्यावरती निश्चितपणे मार्ग शोधता येऊ शकतो आणि जर का टेक्नॉलॉजीशी संदर्भात या कंपन्या आहेत त्यांना जर का या ठिकाणी मार्ग शोधता येत नसेल तर ते बाकीच्यांसाठी कसं काय मार्ग शोधू शकतात असं सुद्धा म्हटलं जातं आहे ह्युमन इंट्रॅक्शन हा निश्चितपणे याच्यातील एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि कामातील तो फार महत्त्वाचा मुद्दा आहे पण तो फुलफिल करण्यासाठी सरसकट व वर्क फ्रॉम ऑफिस जरा जास्त होते असा सुद्धा कर्मचाऱ्यांचा सूर आहे व्हर्च्युअल मिटिंग्स यासोबत कोलॅब्रेशन्स याच्यातून याच्यावरती मार्ग काढणं शक्य होऊ शकतं सध्याच्या काळामध्ये फिजिकल कामावर असणं आणि वर्क फ्रॉम होम या दोघांचाही सा सुवर्णमध्ये साधणं गरजेचं आहे आता कंपनी कर्मचाऱ्यांनी ऑफिसला यावं यासाठी आग्रही का आहे हे सुद्धा जाणून घेणं गरजेचं आहे आता बघा कंपन्यांनी मोठमोठ्याले कॉर्पोरेट ऑफिसेस अर्बन एरियामध्ये उभे केलेले आहेत त्याच्यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये पैसा खर्च केलेला आहे किंवा खूप साऱ्या कंपन्या त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणात भाडंसुद्धा देत आहेत त्यांचा करारसुद्धा मोठा असणार आहे मग याचा जास्तीत जास्त वापर करणं हे कंपनीसाठी गरजेचं आहे आणि म्हणूनच कर्मचाऱ्यांनी ऑफिसला यावं असं कंपन्यांना वाटतंय कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने जर का बघायचं झालं बहुतांश जण ऑफिसला येण्यासाठी तयार आहेत पण ट्रॅफिकमध्येच त्यांचा अर्धा जीव जातो आहे त्यापेक्षा घरी बसून कंपनीसाठी अजून एक तास काम केलं तर बरं असं त्यांना वाटतंय घरी पोहोचण्यासाठी ट्रॅफिकमधील धावपळ जी आहे ती मी फार जवळून पाहिलेली आहे पुण्यामध्ये जे काही मित्र आहेत जे आय टी सेक्टरमध्ये काम करतात त्यांची धावपळ जी आहे ही जीवघेणी धावपळ मी पाहिलेली आहे आणि म्हणूनच कदाचित खूप साऱ्या जणांचा आग्रह हा वर्क फ्रॉम होमसाठी दिसतोय येणाऱ्या काळामध्ये काम कामाचे तास फ्लेक्सिबल असणं गरजेचं असणार आहे जे की कंपनी आणि कर्मचारी या दोघांसाठी विनविन सिच्युएशन असणार आहे कंपनीला कर्मचाऱ्यांवरती विश्वास ठेवा लागणार आहे आणि कर्मचाऱ्यांना सुद्धा कंपनीला विश्वास द्यावा लागणार आहे ज्याच्यातून कर्मचारी आणि कंपनी या दोघांनाही लॉंग टर्ममध्ये फायदा होऊ शकतो आता भविष्य काय आहे ह्या कामासंदर्भातलं वर्क फ्रॉम होम की वर्क फ्रॉम ऑफिस आता याच्यावरती उत्तर कोण या परिस्थितीशी अगदी चांगल्या पद्धतीने जुळवून घेईल याच्यावरती अवलंबून असणार आहे आणि शेवटाकडे येताना एक महत्त्वाचा मुद्दा सांगणं गरजेचं आहे ते म्हणजे आरचा रोल हा एम्पॉवर करण्याचा जास्त असायला पाहिजे कोणतीही गोष्ट एन्फोर्स करण्यापेक्षा आणि याच्यातून खूप साऱ्या समस्या सुटू शकतात असा सुद्धा कर्मचाऱ्यांचा आग्रह दिसतोय आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा वर्क फ्रॉम होम आणि वर्क फ्रॉम ऑफिस याच्यातले फायदे तोटे नेमके काय आहेत हे सुद्धा आमच्या प्रेक्षकांनी सांगायला काही हरकत नाहीये तोपर्यंत आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका धन्यवाद